नमस्कार. सुप्रजामध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींचं, सुप्रजाच्या मेंबर्सचं, तुमच्या श्रोतृवर्गांचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सध्या नवरात्र चालू आहे. दरवर्षीप्रमाणे सुप्रजाचा उपक्रम की नवदुर्गा या सदरात विविध आपल्या महिला भगिनी यांच्या मुलाखती, त्यांना बोलतं करणं, त्यांच्याशी सुसंवाद करणं हे आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा करणार. किती कठीण प्रसंगात किंवा आपल्या शिक्षणाचा उपयोग करताना समाजामध्ये भक्कम पाय रोवून उभं राहणाऱ्या या स्त्रिया, शून्यातनं विश्व निर्माण करणे, कुठेही आज कुठेही स्त्री मागे नाही. अगदी पार तळागाळापासून वरपर्यंत कुठेही स्त्री मागे नाही. सगळीकडे ती आपला ठसा उमटवल्याशिवाय राहत असेल. बरेच वेळाला ह्या सध्याच्या आपल्या धकाधकीच्या, दगदगीच्या, धावपळीच्या युगात अगदी 20-25 वर्षाच्या मुलापासनं ते अर्थातच म्हाताऱ्यांपर्यंत अनेक शारीरिक प्रश्न, मानसिक प्रश्न निर्माण होतात. चिंता इतक्या डोक्याला लागलेल्या असतात की त्या कशा सोडवू हे आपल्याला कळत असेल. पण यासाठी खूप उपाय येतो. आता तुम्हाला ताप आला तर तुम्ही जाता की नाही डॉक्टरकडे? डॉक्टरचं औषध घेतल्यावर तुम्हाला लगेच बरं वाटतं. पण हेच जर तुम्ही आधीपासूनच आपल्या शरीराची काळजी घेतली, ईट ऍपल अ डे कीप डॉक्टर अवे, ही एक चांगली इंग्लिश मधली म्हण आहे. तर तुम्ही जर तुमच्या शरीराची काळजी घेतली तर तुम्हाला अजिबात डॉक्टर बघायलाच लागणार नाही. मग ही शरीराची काळजी घ्यायची कशी? त्यासाठी आता सध्या तर इतकं आहे ना की म्हणजे औषधांच्या बाबतीत म्हणाल ना तर आयुर्वेदिक, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, आयुर्वेदिक एवढंच नाही तर हल्ली रेकी, हिलिंग, नंतर माइंडफुलनेस, मेडिटेशन अनेक प्रकार झालेले आहेत की माणूस ते शोधत शोधत जातच असतो. कारण त्याला शांती हवी असते, शरीराला आराम हवा असतो, मनस्वास्थ्य जर चांगलं असेल तर माणसाला हे सगळं आपोआप मिळत. आता हे शरीर संपत्ती कशी बरं मिळवायची? त्यासाठी एक्सरसाइज आवश्यक आहे, एक्झर्शन नाही. बर, तुम्ही म्हणाल मी इतका सकाळपासून रात्रीपर्यंत काम करते तर ते एक्झर्शन, ते एक्सरसाइज होऊ शकत. आता हे आपल्या शरीरासाठी आपल्याला रोगच होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, काय केल्याने काय होतं हे पाहण्यासाठी, हे ऐकण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आज आपण आपल्या एका भगिनीला बोलवलेलं आहे. स्वाती कुलकर्णी या योगशिक्षिका आहेत. पहिल्यांदा कॉमर्स साईडला जाऊन नंतर BA MA शरीरशास्त्रात त्यांनी केलेलं आहे. त्यांच्याकडनं, त्यांच्याशी सुसंवाद साधून आपण काय केल्याने काय होणार नाही किंवा काय केल्याने काय होतं हे आपण त्यांच्याच तोंडातनं, सुसंवादातनं ऐकून घेऊ. मी स्वाती ताईचं आपल्या या सुप्रजाच्या मंचावर स्वागत करते. स्वाती ताई, तुझं मनापासून स्वागत. नमस्कार. तू आता मला सांग की तू या योगशिक्षिका आहेस. तू योगशिक्षिका म्हणजे एक 2-3 डिप्लोमा करून योगशिक्षिका नाही झालेलीस ना? तू त्यासाठी MA केलेस, मास्टर डिग्री घेतलेली आहेस. थोडस आम्हाला तुझी माहिती दे आणि सांग की तू या इकडे कशी वळलीस. नमस्कार सगळ्यांना. सुरुवातीला ऍक्च्युली मी आधी योग शिक्षिका होणार याची म्हणजे माझ्या मनात सुद्धा ही इच्छा अशी पहिल्यांदी अगदी नव्हती. अगदी सुरुवातीला म्हणजे लग्नानंतर जसं की काहीतरी करावं ही मनात इच्छा प्रचंड होती. कारण मला 9 ते 5 जॉब करणं आणि त्याच्यात अडकून राहणं हे अगदी अशिबात पसंत नव्हतं. म्हणजे मग आपल्याला बाकीच्या काही गोष्टी करताच येत. आणि मग बरोबर. मुलगा झाल्यानंतर असं वाटायला लागलं की काहीतरी असं केलं पाहिजे की मुलालाही आपल्याला सांभाळता आलं पाहिजे आणि परत घरातलंही व्यवस्थित सांभाळून ते सगळं करता यावं.
या बरोबर आहे. दृष्टिकोनातून मी घरातल्या सुरुवातीला अगदी म्हणजे ड्रॉइंग क्लासेस वगैरे सुरू केले होते. इंटरमिजिएट एलिमेंटरी साठी मुलांना परीक्षेला बसवत होते, त्या ड्रॉइंग क्लासेस मध्ये मुलं पास होत होती आणि अतिशय चांगल्या प्रकारे तो क्लास चालू होता माझा. पण चाळीत राहिल्या कारणामुळे मुलं बरोबर. इतकी म्हणजे गोंधळ गडबड करायची, मस्ती करायची, तर इतरांना थोडा त्रास व्हायला लागला. तर काही बरोबर. वर्ष अशी गेली की मुलगा माझा पहिलीत जाईपर्यंत अशी काही वर्ष गेली. त्यानंतर मग मला असं माझ्या बहिणीच्या मिस्टरांनी सांगितलं की अगं तुमच्या इकडे विवेकानंद केंद्र आहे, तर तिथे तुझ्या मुलाला संस्कार वर्गासाठी तू पाठव आणि अच्छा. बघ तुला खूप छान अनुभव येईल. तिथे खूप चांगल्या प्रकारे छान छान छोट्या छोट्या गोष्टी त्या संस्कार वर्गात सांगतात, खेळायला देतात मुलांना, वेगवेगळ्या श्लोक शिकवतात, सगळं काही शिकवतात. तू बघून तरी एकदा. तरी पण मी 6 महिने इकडे हो नाही करत असे घालवले, पण नंतर एकदा मनात आलं की जाऊन बघूया तरी, म्हणून मुलाला एकदा घेऊन गेले. आणि रविवारचा संस्कार वर्ग इंद्रवदन सोसायटी आपल्या इथे दादरला तिथे चालू होता आणि बाल संस्कार वर्ग त्यावेळेला होता. तर माझा मुलगा पहिलीतच होता, त्याला घातलं. दर रविवारी त्याला सोडायचे आणायचे, सोडायचे आणायचे जायचे, असं करत करत बरोबर. करत तिथल्या शिक्षकांनी मला सांगितलं की इथे योग वर्ग सुद्धा आहेत, तर तुम्ही एखादा घेतला करू जा. बघता का योग वर्ग. हा, तर माझ्या डोक्यात तर अजिबात नव्हतं. तर म्हटलं तरी सुद्धा ठीक आहे, बघूया, काय म्हणताय तेवढं इन्सिस्ट करताय तर बघूया. म्हणून एक योग वर्ग मी फक्त करून बघितला आणि ती योग शिक्षिका पण इतकी चांगली होती, इतकी सुंदर तिने शिकवलं की त्या बरं. शिकवण्याकडेच आम्ही एकदम म्हणजे हे झालो की हा, इतक्या चांगल्या प्रकारे शिकवतात आणि इकडे एवढा आपलेपणा आहे, कमर्शियलायझेशन अजिबात नाहीये. केंद्रामध्ये तो आपलेपणा इतका जाणवला आणि त्याला आम्ही एकदम म्हणजे घट्ट चिकटून राहिलो आणि तो बरं. आपलेपणा असल्यामुळे आमच्या मनातही ती एक म्हणतात ना की दुसऱ्यांबद्दल काहीतरी करायची इच्छा त्यावेळेलाच ती निर्माण झाली. आणि मग त्यांनीच मला इन्सिस्ट केलं, म्हणजे माझ्या गुरु मंगलाताई ओक त्यांनी मला इन्सिस्ट केलं की तू योग शिक्षिकेचा कोर्स करू शकतेस, तुझे आसनं आणि हे सगळं सुंदर होत आहे, शरीर लवचिक बरोबर आहे. आणि बरोबर. तेव्हापासून मग माझी जीवनाला एकदम कलाटणी मिळाली आणि माझ्या मनात ते विचार यायला लागले आणि तेव्हा या दिशेला मी वळले. बरोबर. पण मग तू आत्ता मध्ये म्हणालीस की मी ड्रॉइंगचे क्लास घेत होते, मग ड्रॉइंग मध्ये तू काही विशेष शिक्षण घेतलेलं आहेस का, तुझी आवड होती? हा, मी शिक्षण म्हणजे फॅब्रिक पेंटिंगचा मी कोर्स केला होता आणि ते अच्छा. पेंटिंग हा करताना मी साड्यांवर पेंट करायचे, दुपटी मुलांची किंवा बरेच असे बेडशीट्स वगैरे पेंट करून मी विकलेले आहेत आणि साड्या तर बर. प्रचंड माझ्या गेलेल्या आहेत. तर तेव्हा मला खूप ती आवड होती आणि घरात बसून मी 4 4 5 5 तास एका ठिकाणी एकाग्रता करून एवढी वेळ करत असायची त्यावेळेला. आणि मग तो बर. वेळ मला म्हणजे हा शाळेत गेला की तो वेळ मिळायचा, त्यावेळेला ते बसून मी ते करायचं. आणि मग अच्छा. मुलांना पण हा क्लासेस घेत होते, तर ती पण इंटरमिजिएट एलिमेंटरी करून मुलं पण चांगल्यापैकी पास होत होती, असं दोन्ही माझं हाँ. साईड बाय साईड चालू असायचं. पण हे सगळं मध्ये आल्यामुळे पूर्ण माझं जरा हे वाढलं, डिस्टर्ब झालं शेड्यूल की नको मग बाकीच्यांना त्रास होत आहे चाळीमध्ये. मग मी बरोबर आहे. या विषयाकडे वळले आणि मग आता हा योग शिकत आहेस, तर योग म्हणजे काय ते मला सांग. यस योग या शब्दाचा अर्थ ऍक्च्युली युज्यते अनेन इति योगः, बरोबर. म्हणजे युज हा संस्कृत मध्ये धातू आहे. युज म्हणजे जोडणे, आपल्याला जोडायचंय. काय जोडायचंय बघा, इतक्या गोष्टी आहेत ना ऍक्च्युली. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्या आपण ज्याच्याशी बोलतोय ना त्याच्याशी मन आपलं जुळलेलं असं. मनभेद कधीही होता का मान, हृदयाला हृदय अच्छा. जोडायचं, आपल्याला रिलेशन्स निर्माण करायचे हे बरोबर. अतिशय महत्वाचं आहे, जोडायचे आपल्याला. त्यानंतर हो. पूर्णपणे शरीर मन आणि बुद्धी यांचं एकत्रीकरण, यांचा त्रिवेणी संगम हे सुद्धा जोडणं आहे. आणि हे जोडल्याशिवाय आपण आपल्या आत्म्यापर्यंत आपल्या स्वपर्यंत जाऊ शकत नाही अजिबात. तर ह्या बरोबर. गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि जोडलं जाणं याचा अर्थ काय की व्यष्टी ते समष्टी. जसं आपण आपल्या सुरुवातीला जन्माला येतो तेव्हा आईचं हे करतो, आईला ओळखतो, मग वडिलांना, मग घरातल्या सगळ्यांना ओळखायला लागतो, मग नातेवाईकांना ओळखतो, शेजार पाजारचे, मग समाज,
मग देश, पूर्ण राष्ट्र, मग इतर देशांकडे जातो आपण, आणि मग संपूर्ण विश्व, अशा प्रकारे आपली एक जी अस्तित्व आपलं आहे ते संपूर्ण विश्वाशी जोडलेलं आहे. तर ह्या ही जी योगाची संकल्पना आहे की आपण अशा प्रकारे जोडलेलं आहोत. आपण कोरोनामध्ये बघितलं की किती आपण जोडलेलो आहोत, आपल्याला किती गोष्टींना मुकलो आपण कोरोनाच्या काळामध्ये, आणि आपण आपल्या रिलेटिव्हना, आपल्या नातेवाईकांना भेटू शकत नव्हतो, तर आपल्याला किती कळकळ वाटत होती त्यावेळेला. तर बरोबर हे जे जोडणं आहे हाच योग आहे. हेच आपल्याला करायचं आहे की एकमेकांना जोडत जाऊन एकमेकांसाठी जगणं, यालाच ऍक्च्युली योग म्हणतात. अच्छा। मग आता योगाचं अष्टांग योग आहे, राजयोग ज्याला म्हणतात तो अष्टांग योग आहे, तर त्या अष्टांग योगाचं जरा थोडंसं आम्हाला सांग। येस, आपण योग ही बघा, भारताला, भारताने इतर देशांना, म्हणजे भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक देणगी आहे, अमूल्य अशी देणगी आहे. कारण आपल्या बरोबर ऋषीमुनींनी, पूर्वजांनी योगबद्दल इतकी माहिती आपल्याला सांगितलेली आहे. त्यातलेच एक पतंजली मुनी, सगळ्यांना माहिती असतील, आपण रामदेव बाबांचं बघतच असाल, तर पतंजली बरोबर मुनींनी आपल्याला 195 सूत्रांमध्ये संपूर्ण योगशास्त्र सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये चार पाद बरोबर आहेत आणि त्या 195 सूत्रांमध्ये त्यांनी मानसशास्त्रावरती संपूर्ण विचार आपला मांडलेला आहे. म्हणजे अच्छा मनावरती आपल्याला काम करणं खूप आवश्यक आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता अष्टांग योग हे त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे. अष्टांग योग हे नाव का दिलंय, तर त्याच्यात 8 अंग त्यांनी सांगितलेले आहेत. 8 अंग अशी आहेत की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. की 8ही अंग आहेत. म्हणजे त्यांनी अंग म्हटलेलं आहे, याला त्यांनी पायऱ्या म्हटलेल्या नाहीयेत किंवा स्टेप्स म्हटलेले नाहीयेत. कारण ही बरोबर 8ही अंग आपण एका दिवसात, एका वेळेला, दिवसभरामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी अंगाच्या अनुषंगाने आपण काम करत असतो. आपल्याला बरोबर कळतही नाही, आपण कळत नकळत ह्या दृष्टीने काम करत असतो. आता साधं बघा ना, स्वयंपाक करताना आपल्याला किती गोष्टी लागतात. म्हणजे सुरुवातीला आपल्याला स्वयंपाक कसा करायचा याचं ज्ञान लागतं संपूर्णपणे. मग ते ज्ञान मिळवण्यासाठी त्याच्यातले, त्याच्यानंतर तो ज्ञान योगाला, पूर्ण बाकीचे योग सुद्धा म्हटलं तर, मग करणं, स्वयंपाक करणं हे कर्म करतोय आपण, त्याच्यामध्ये आला कर्मयोग. त्यानंतर स्वयंपाक करून झाल्यावर आपण जे देतो, वाढतो आपल्या आपल्या जीवलगांना, आपल्या घरातल्या लोकांना, की कोणी आलं तरी सुद्धा त्यांना, तो आला प्रेमयोग. म्हणजे हे सगळे योगच आहे. आपण कळत न कळत ह्या सगळ्यावरती काम करत असतो, पण आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं. आपली आपला बरोबर त्याचं काही जाणीव आपल्याला नाहीये, तर ती जाणीव बरोबर करून घेणं हे सुद्धा एक योगाचं एक माध्यम आहे संपूर्ण. खूपच छान, मस्त सांगतेस, एकदम छान, बरोबर मनाला पटतंय, छान सांगतेस तू। कसं आहे, घरात खूप संपत्ती आहे, सुख लोळण घेते घरात, कशाला काहीही कमी नाही, परंतु तुमचं शरीरच जर चांगलं नसेल तर त्याचा काय उपयोग आहे। मग हे शरीर अगदी तंदुरुस्त राहावं यासाठी आसनं केली गेली पाहिजे। त्या आसनांबद्दल सांग। प्रत्येक वेळेला म्हणजे एखादा रोग झाला, आता बीपी आहे किंवा डायबिटीस आहे, तर अशा वेळेला डायबिटीस साठी किंवा बीपी साठी कुठलं आसन केल्याने फायदा होतो का? म्हणजे रोगाप्रमाणे आसन केलं तर फायदा होतो का? आणि दुसरी गोष्ट की कायमच आसनं केल्याने आपण आजारापासून लांब राहतो, तर ते कसं ते सांग। एकदम बरोबर. आसनं बघा, आसनं आणि एक्सरसाइज ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आसनं ही आपण एखादा रोग न होण्यासाठी करणं खूप गरजेचं आहे सुरुवातीला. पण ठीक आहे, आता डायबिटीस झालेला आहे किंवा बीपी आहे, तर त्या दृष्टीने आपल्याकडे डायबिटीस साठी वक्रासन आहे, अर्धमत्स्येंद्रासन आहे. ही आसनं जी ज्याच्याने पोटावरती दाब येतो, पोटावर दाब आला की पॅनक्रियाज वरती दाब येतो, पॅनक्रियाज मधून इन्सुलिनचं सिक्रेशन चांगल्या प्रकारे होणं हे खूप गरजेचं आहे डायबिटीसच्या लोकांना. तर ती आसनं त्यांनी अच्छा केली आणि गोळ्या साईड बाय साईड घेतल्या, त्यांच्या डायबिटीसच्या ज्या काही आहेत त्या, त्याची बरं गोळ्यांची पॉवर मग हळूहळू कमी होते. आणि एक दिवस गोळी बंद करा असंही डॉक्टर सांगतात, इतकी योगसाधनेमध्ये ताकद आहे. बरोबर नंतर बीपी साठी पण अशीच आहेत आसनं, की जी बॅक बेंडिंगची आहे, पॉवर बेंडिंग बीपी साठी करून देत नाही आपण, कारण ऑलरेडी बरोबर 8 वर प्रेशर आलेलं असतं, तर ते प्रेशर येऊ नये यासाठी बॅकवर्ड बेंडिंगची जी आसनं आहे ती बीपी साठी ओके आहे.
त्या लोकांना सांभाळूनच आपण सगळी आसनं करायला सांगतो. त्यांना मग जास्त प्राणायाम करायला देतो आपण. प्राणायामामध्ये त्यांना जास्त शांतपणा आणि नाडीशुद्धी प्राणायाम किंवा अशा प्रकारचे आपण काही प्रकार त्यांना करायला देतो. तर याने बरोबर अतिशय महत्वाचं असं की रेग्युलर जर सातत्याने आसनं केली, म्हणजे ऍक्च्युली मी जेव्हा शिकले योग साधना 2003 मध्ये, पहिल्यांदा मी योगचं केंद्रामध्ये पूर्ण 3 महिन्याचं शिक्षण घेतलं, त्याच्यामध्ये दुसरी आले आणि त्याच्यानंतर BA आणि MA हे 3 वर्ष आणि 2 वर्ष अशी 5 वर्ष त्याच्यामध्ये हे केली. आणि 2005 नंतर मी केंद्रामध्ये जे शिकवायला सुरुवात केली ते 2015 पर्यंत जवळजवळ 10 वर्ष पूर्ण वर्ग घेत होते. त्याच्यामुळे मी स्वतःही करत होते आणि इतरांनाही त्याचा लाभ होत होता. त्याचं सातत्य बरोबर बघितल्यामुळे माझा माझा एवढा विश्वास त्याच्यावरती बसला आहे की श्रद्धा श्रद्धा असेल ना बास, मग आपण काहीही करायला अगदी आरामात सगळं सगळ्या गोष्टी आपण पार पाडू शकतो. आणि मग कुठल्याही अडचणी आपल्याला जरी आल्या ना तरी त्या अडचणींना मात करणं हे योगासनांचं खूप खूप मोठं त्यामध्ये भाग येतो. आसनं केल्याने मन शांत होतं. आसनं केल्यानंतर आपल्याला इतक्या आपण रिलॅक्स स्थितीमध्ये असतो की आवश्यकता कुठली आहे. जर कुठली अडचण आली किंवा काही त्रास होतोय, कोणाला काही प्रॉब्लेम झालाय, तर ती पॉझिटिव्हिटी सुद्धा आपण त्या व्यक्तीला देऊ शकतो. कारण आपण आसनं केल्यामुळे आपण आतून एकदम पॉझिटिव्ह असतो, आपण आनंदी असतो. पॉझिटिव्ह असतो म्हणजे काय, तर आनंदी राहा. मुख्य म्हणजे आनंदी राहा. काहीही सिच्युएशन आली तरी सुद्धा आनंदी राहायचं आहे. एखाद वेळेला होतं, काही वेळेला दुःख होतं, आपल्याला नर्वसनेस येतो, पण सतत ठेवायचं नाही. ते आपल्याला अजिबात सतत ठेवायचं नसतं. त्याच्यावरती मात करून आपलं मन हे आनंदी ठेवण्याचा आपण सतत प्रयत्न करायचा आणि ते योग साधनेनी आपल्याला जमतं. आणि आसनांमध्ये जेवढं आपण मेंटेन करू, जितका वेळ थांबू तितका वेळ आपण हा सगळा आनंदाचा उपभोग घेऊ शकतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे योग हे एक योग शास्त्र आहे आणि ते अनुभवातनं जाणीवेतनं घेणारं हे शास्त्र आहे. येस बरोबर आहे की नाही? अगदी आता अगदी बरेच होतं की आपण आता मला अमुक एक होत आहे, माझी पाठ दुखते, म्हणून मी बॅक पेनची काही जी काय माझी त्या संदर्भातली आसनं आहेत ती केली, मला बरं वाटलं, मग मी सोडून दिलं तर ते परत उद्भवणार. त्यामुळे ह्यात सातत्य असणं हे आवश्यक आहे, हे तुझ्या बोलण्यावरनं आता मला समजलं की सातत्य असणं अतिशय आवश्यक आहे. आता यम सांगितलंस तू, नियम सांगितलंस, आसन सांगितलंस, प्राणायाम सांग, त्याची चौथी चौथं अंग म्हणजे प्राणायाम, त्याबद्दल सांग. प्राणायाम याचा अर्थ असा आहे की शब्दाचा अर्थ बघा, प्राणस्य आयामः इति प्राणायामः. प्राणांवर आयाम, प्राणांचा आयाम म्हणजे काय, तर आयाम याचा अर्थ आहे नियंत्रण ठेवणे. प्राणांवरती नियंत्रण ठेवायचं आपल्याला. तर आपण डायरेक्ट प्राणांवर नियंत्रण ठेवता येणारे का नाही, आपण असं म्हणू शकत नाही की मला हवा तेव्हाच मी माझा प्राण गेला पाहिजे किंवा असं असं आपण बोलू शकत नाही. आपण काही देव नाही होत. तर आपण कशाच्या माध्यमातून, तर श्वासाच्या माध्यमातून प्राणावरती नियंत्रण आणण्याचा आपण प्रयत्न करायचा. श्वास हे सर्वात मोठं माध्यम आहे. श्वास अतिशय महत्वाचा आहे. जन्माला आल्यापासून ते जाईपर्यंत आपले श्वास किती आहेत हे जन्मतःच ठरवलेलं असतं आणि त्याप्रमाणे आपला संपूर्ण जीवन आपण जगत असतो. हा हे अतिशय महत्वाचं आहे की बघा, ज्या वेळेला आपण प्राणायाम करतो, प्राणायामाचा आपल्याला अभ्यास करताना ही जाणीव होते की आपण दीर्घ श्वास घेतोय आणि दीर्घ श्वास सोडतोय. त्यामध्ये 1 मिनिटामध्ये 15 जवळजवळ आपले नॉर्मल, म्हणजे जेव्हा आपण 25 ते 40 वयोगट जो आहे त्यांचा नॉर्मली 15 ते 20 श्वास 1 मिनिटामध्ये होतात. पण जेव्हा आपण प्राणायाम करू त्यावेळेला 1 मिनिटामध्ये आपले 15 ते 20 श्वास न होता कमी होतात ते श्वास, म्हणजे 7-8 पर्यंत आपण जाऊ शकतो आणि तेवढे उरलेले श्वास पुढच्या मिनिटाला आपण घेणार आहोत. असं करत बरोबर आपण थेंबे थेंबे तळे साचे जसं म्हणतो आपण, तसंच एक एक श्वास आपला आपण वेळ त्याचा देण्यासाठी जास्त वेळ घेऊ शकतो श्वास घेण्यासाठी. आणि अशी वेळ आपली आयुष्याची आपण वाढवू शकतो. श्वास आपण वाढवू शकणार नाही कारण ते लिहिलेले आहेत आपले,
एवढे श्वास संपले की आपण इथे नाही होत, संपलं आपलं आयुष्य. पण श्वास घेण्याची वेळ, दीर्घश्वसन केल्यामुळे लागणारा वेळ, तो आपण घेऊ शकतो, कुंभक करून आपण आपली वेळ वाढवू शकतो आयुष्याची, हे खूप महत्वाचं खरंय आहे. आणि अशी आयुष्याची वेळ वाढवू शकतो आपण की ते निरोगी असेल. मुख्य म्हणजे ती ते आयुष्य सुद्धा निरोगी राहायला पाहिजे, यासाठी प्राणायाम करणं अतिशय गरजेचं आहे. आमच्या मंगलताई ओक, आत्ता मी सांगते तुम्हाला की कोरोनामध्ये त्यांना कोरोना झाला होता, त्यांना हॉस्पिटलाइज केलं होतं, पण नाऊ शी इज 80 इयर्स ओल्ड. पण 15 दिवस त्या व्हेंटिलेटरवर होत्या. डॉक्टर म्हणाले केवळ प्राणायाम केल्यामुळे त्या व्हेंटिलेटर मधून सुद्धा बाहेर आलेल्या आहेत आणि शी इज नाऊ ओके, नॉर्मल, 80 अँड अबाव. एवढा म्हणजे त्यांनी 40 वर्ष गेली प्राणायामाचा अभ्यास केलेला आहे, त्या स्वतः करताहेत, आसनं करताहेत अजूनही, आणि अजूनही त्या 80 अबाव आहेत, पण त्या प्राणायाम वर्ग घेऊ शकतात इतकी त्यांच्यामध्ये अजूनही ताकद आहे, शक्ती आहे. म्हणजे ही श्वासाची बँकच आहे, डेबिट क्रेडिट एकदम तिथेही होत असत. तुम्ही जसे वागाल त्याप्रमाणे तुमचं, तू म्हणलीस तशी मिनिटात जर 7, 8 किंवा 5, 6 असे श्वास तुम्ही घेऊन पुढे ते हे केलं तर तुमच्या ह्याच्यात पुढे ती वाढ होत जाते. अगदी अगदी बरोबर आहे ते, म्हणजे त्याच्यात तुमचं आयुष्यही वाढतं. जन्माला येतो तेव्हाच आपले श्वास ठरलेले आहेत, त्याप्रमाणे ते आयुष्यही वाढतं अशा प्रकारे. यस तर प्राणायाम हे सुद्धा आपल्या बाबतीत अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जसं नुसतं आसनं करून भागत नाही, त्याच्याबरोबर प्राणायामही करणं आवश्यक आहे. प्राणायामामुळे पंपिंग, हृदयाचं, श्वासनलिका, हे सगळं क्लिअर होतं. बरोबर आहे. अगदी 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 बरोबर. आता आपण आसनं करतो, प्राणायाम करतो, परंतु ओंकार करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर तू ओंकाराबद्दल सांग, त्याच्या पूर्ण त्या अक्षराबद्दल, अ ए म, त्याबद्दल सगळं व्यवस्थित सांग. ओके. ओंकार हा सगळ्यांना माहिती असेल की हा एक जेव्हा संपूर्ण विश्वाची उत्पत्ती झाली त्यावेळेला ब्रह्माने केली म्हणतात, कोणी विष्णूने केली, जे काय असेल ते त्या प्रत्येकाची हे आहे, जेव्हा तेव्हा त्या देवाच्या तोंडून बाहेर आलेला पहिला ध्वनी म्हणजे ओम आहे. म्हणजे ओम मधूनच बाकी सगळी मुळाक्षर, सगळे व्यंजन, सगळी सगळी अक्षर ओम मधून बाहेर पडलेली आहे असं म्हटलं जातं. जेव्हा बघा आपण खूप लांब असे उभे असू आणि एकदम लांब असं काहीतरी बाजार किंवा काहीतरी असं चालू आहे, तर त्या सगळ्याचं एकत्रीकरण मिळून आपल्याला असा ओमचा ध्वनी ऐकू येतो. जर आपण अगदी निरीक्षण केलं बारीक आवाजात, किंवा कधीतरी आपण सागर समुद्राच्या किनाऱ्यावर उभे आहोत आणि समुद्राच्या लाटांमध्ये बघा, अतिशय मिसळून जा लाटांमध्ये सुद्धा, आणि लाटांचा आवाज सुद्धा कधी कधी आपल्याला असा ओम सारखा ऐकू येणार. तर ही ओमची जी आपण जर साधना केली, अकार उकार आणि मकार, त्याच्यामध्ये अकाराचे व्हायब्रेशन्स आपल्याला पायाच्या बोटांपासून ते पोटापर्यंत जाणवतात, उकाराचे व्हायब्रेशन्स आपल्याला संपूर्ण हृदयामध्ये, हृदयाच्या आजूबाजूला वर खाली या मधल्या भागामध्ये शरीराच्या जाणवतात, आणि मकार जो आहे तो मेंदूमध्ये आणि संपूर्ण चेहऱ्यापर्यंत व्हायब्रेशन आपल्याला जाणवतात. तर अशा प्रकारे आपण जेव्हा संपूर्ण ओंकाराचं चॅन्टिंग करतो आणि मनापासून ते चॅन्टिंग करतो, त्यावेळेला जर इतक्या मोठ्या प्रमाणात आपण चॅन्टिंग केलं की देवाचाही साक्षात्कार आपल्याला होऊ शकतो, इतकी त्यामध्ये ताकद आहे. रोजच्या रोज सातत्याने जर ओम चॅन्टिंग करायला लागलो तर शरीरातले रोग तर बरे होतातच, आजार तर अगदी म्हणजे ते साईड साईड इफेक्ट म्हणतात ना तसे, चांगल्या दृष्टीने ते होणारच आहेत आपल्यावरती चांगल्या प्रकारे. आणि आपल्याला संपूर्णपणे जर देवाची म्हणजे आता समजा निराकार आहे देव, देवाला आपण असं म्हणत नाही की कृष्ण माझा देव किंवा, तर ओम आपण देव मानला, ओंकाराला जर पूर्णपणे साक्षात्कार त्याचा करायचा असेल तर आपण ओंकाराची साधना अतिशय शांतपणे करू शकतो. ओंकार म्हणताना डोळे मिटून पूर्णपणे ओम भ्रूमध्याच्या इथे बघायला आपण जर सुरुवात केली तर खरोखर देवाची प्राप्ती सुद्धा आपल्याला होऊ शकतो, एवढी ओंकारामध्ये ताकद. पण जसं तू अचं सांगितलंस की पायाच्या ह्याच्यापासनं, तसं ऊ म यांचं पण काय असेल ना ते सांग ना.
हा उकाराचं सांगितलं ना मी, उकार हृदयामध्ये, हृदयाच्या आजूबाजूला वर खाली ते स्पंदन येतात, आणि मकार मेंदूमध्ये आणि संपूर्ण चेहऱ्यापर्यंत आपल्याला स्पंदन जाणवत हाँ, आणि जितकं येस चॅन्टिंग करू त्याचं, जितका तो जप ओंकाराचा करू, तितका आपल्या शरीरावर त्याचा चांगला परिणाम होतो. त्यात सुद्धा अगदी आपल्या देहापासनं इथपर्यंत त्याचे सगळे व्हायब्रेशन जाणवायला लागतात. त्याचा फायदा तर येस आपल्याला होतो तो मोठाच होतो. अगदी अगदी नक्कीच नक्कीच होतो, आता प्रश्नच नाही. आपल्या व्हायब्रेशन्स ह्याच्यात मुळेच संपूर्ण रक्तप्रवाह संपूर्ण शरीरामध्ये एक लय अशी निर्माण होते, आणि त्यामुळे आतून आपण इतकी म्हणजे ते म्हणतो ना आपण तेज निर्माण होतं, ते तेज आपल्या चेहऱ्यावरती दिसायला येतं, हाँ इतक्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होतो. जे ओंकार चेंटिंग बरोबर. करतात त्यांचं तेज बघा, तुम्हाला लगेच जाणवेल. आणि ते एकत्रित करण्याने त्याची व्हायब्रेशन जास्ती जाणवतात का? येस 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 जेव्हा आपण समूहामध्ये करतो, जेव्हा वर्ग असतो आपला प्राणायाम वर्गामध्ये, आपण जवळजवळ विवेकानंद केंद्रामध्ये 40 ते 50 जण एकत्रितपणे ओंकार म्हणतात, त्याचे हाँ व्हायब्रेशन म्हणजे जर एखाद्याचा ओंकार म्हणताना ते थांबले तरी सुद्धा त्यांनी थांबून राहायचं, आणि बाकीच्यांच्या ओंकाराचे व्हायब्रेशन म्हणजे ओंकार ऐकायचा, तेही व्हायब्रेशन त्यांना स्वतःला मिळू शकतात. म्हणजे लगेच अरे दुसरा ओम वा. सुरू करायचा नाही, प्रत्येकाने एकत्रित ओम सुरू करायचा, त्या हाँ ओंकाराच्या म्हणण्यानेच ते सगळ्यांना एकत्रितपणे ते व्हायब्रेशन मिळतात, त्याचा बरोबर. अतिशय फायदा सगळ्यांना मिळतो. ब्लड प्रेशर आपलं नॉर्मलला येतं, म्हणजे एका प्राणायाम वर्गातल्या एका भगिनीने आपल्याला सांगितलं होतं असं की त्या जेव्हा त्यांचं बीपी चेक करायला गेल्या होत्या, त्यांचं ईसीजी चेक करायला गेल्या होत्या, त्यावेळेला त्या हाँ घाबरायला लागल्या होत्या. घाबरल्या आणि त्या म्हणल्या की मला सुचत नव्हतं, मी पहिल्यांदाच ईसीजी चेक करायला गेले होते आणि मला काही कळत नव्हतं. शेवटी त्यांना आठवलं की ओंकार चॅन्टिंग करा असं मी मागे प्राणायाम वर्गात म्हटलं होतं, तसं त्या बसल्या बाहेर ओपीडीच्या बाहेर आणि त्यांनी ओंकार म्हणायला सुरुवात केली, मनातल्या मनात म्हणायला सुरुवात केली. ओम ओम म्हणजे जे काय त्यांच्या मनाने त्यांनी सुरुवात केली, गेल्यानंतर त्यांचं ईसीजी रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे, संपूर्णपणे त्या रिलॅक्स झाल्या, टेन्शन त्यांचं संपूर्ण केलं आणि त्यांचा रिपोर्ट पण नॉर्मल आला, आणि नंतर सुद्धा त्यांना ते समजायला लागलं की ओंकार चॅन्टिंगनी आपले सगळे प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह होतात. चमत्कार म्हणजे अगदी खरोखरच अनुभवच घेऊन त्याची जाणीव करून घ्यावं इतकं ते शास्त्र फार अगाध आहे. अगदी येस पंचप्राण अगदी अगदी आपण देवाला नैवेद्य दाखवतो, प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा, ते पंचप्राण जे आपले असतात तर ते पंचप्राण कुठे कुठे कसं येस कसं काय काय असतं, ते 5 प्राणांबद्दल थोडक्यात सांग ना जरा. ओके. पंचप्राण आपल्या शरीरामध्ये संपूर्ण पंचप्राणाचं अस्तित्व आहे, म्हणजे प्राण एकच आहे पण त्याची कामं अनेक ठिकाणी वेगवेगळे अस्तित्व त्यांचं संपूर्णपणे त्या कामं वाटली गेलेली आहेत त्याची. जसं आईला 5 मुलं किंवा त्यांना कसं आपण वेगवेगळं संबोधतो, तशा प्रकारे प्राण एकच आहे पण त्याची कामं, त्या प्राणाची वेगवेगळी कामं, म्हणून त्या पाचही प्राणांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत पूर्णपणे, म्हणजे पूर्णपणे त्याचा श्लोक आहे असा. त्या श्लोकाप्रमाणे प्राण हा जो आहे, प्राण नावाचा जो प्राण आहे संपूर्ण, तो आपल्या संपूर्ण चेहऱ्यापासून ते पूर्ण छातीपर्यंत प्राण नावाचा प्राण काम करत असतो. म्हणजे त्याचं काम काय आहे, तर संपूर्णपणे आपल्याला वरच्या भागामध्ये जे काही आपले सेन्सेस आहेत म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, त्याचं काम पाहणं हे त्या प्राण नावाचं काम आहे. संपूर्ण ते काम तो करतो, म्हणजे रुधिराभिसरणापर्यंत संपूर्ण काम त्याचं चालू असतं, म्हणजे मेंदूचे कार्य, त्यानंतर डोळे, ते पंच ज्ञानेंद्रियाची सगळी आहे, त्याचं काम तो प्राण नावाचा प्राण करतो. त्यानंतर मध्ये आहे पोट, पोटावरच्या इथे आपलं आहे समान नावाचा प्राण. समान नावाचा प्राण जो आहे तो पोट म्हणजे काय तर बॅलन्सिंग करतो. समान म्हणजे काय, बॅलन्स, बॅलन्स करणं. समान नावाचा प्राण आपलं उदर खालचं जे हे म्हणतो आपण अनस जे आहे ते, आणि वरती संपूर्ण प्राण नावाचा प्राण, म्हणजे खालच्या भागाचा आणि वरच्या भागाचा समानपणे म्हणजे संपूर्णपणे आपल्याला बॅलन्सिंग करण्यासाठी समान नावाचा प्राण इथे काम करत असतो. त्यानंतर उदान, उदान म्हणजे गळ्याभोवती गळ्याच्या इथे प्राण आहे, तर उदान हे उलटी येण्याचं काम
त्याच्याकडे असतं, की उलट दिशेने कोणती क्रिया चाललेली असेल, म्हणजे उलटी येणं, खोकला येणं, किंवा आपल्याला काय म्हणतात शिंक येणं, ह्या सुद्धा ज्या क्रिया असतात या सुद्धा व्यवस्थित होण्यासाठी तो उदान नावाचा प्राण काम करत असतो. आणि त्यांच्याबरोबर बाकी पण छोटी छोटी जुळी छोटी प्राण असतात, पण ते छोटे छोटे प्राण असतात, कनिष्ठ प्राण म्हणतात त्यांना, हे सगळे वरिष्ठ प्राण आहेत बरोबर. त्यानंतर अपान, अपान नावाचा प्राण जो आहे तो हृदयद्वाराच्या इथे खाली असतो, तो प्राण काय काम करत असतो की मलमूत्र विसर्जनाचं काम त्याच्याकडे असतं, आणि संपूर्णपणे नवीन प्रजोत्पादनाचं काम त्याच्याकडे असतं. ही दोन महत्वाची कामं अपान नावाचा प्राण करत असतो. आणि संपूर्ण शरीराला व्यान नावाचा प्राण, जो आपण त्वचा जी आपली आहे बघा, त्वचा आपल्याला टच कसा होतो, स्पर्श कसा होतो, तर हा व्यान नावाचा प्राण आपल्या संपूर्ण शरीरभर फिरत असतो. त्याचं 1.5 इंचाचं असं वलय असतं आपल्या बाजूने, आपल्याला माहिती नसेल, ऑरा ज्याला म्हणतो आपण, त्या ऑरा, मग अशी तुम्ही रेकी म्हटलं ना, त्या रेकी त्या ऑरावरती दिली जाते किंवा टच करून पण दिली जाते, दोन्ही प्रकार असतात. तर त्यामुळे बरोबर. आपल्या शरीरातले जे काही त्रास असतील ते सगळे कमी व्हायला मदत होते. तर हा व्यान नावाचा प्राण आपल्या संपूर्ण शरीरभर फिरत असतो, आणि त्यामुळे रक्तप्रवाह किंवा त्वचा आपल्याला टच केलेलं समजतं, आपल्याला त्याची जाणीव होते. असे पंचप्राण संपूर्ण शरीरामध्ये आपल्या काम करत असतात. तू खूप छान माहिती देतेस, म्हणजे किती तुझ्याकडनं घ्यावं तेवढं कमीच आहे असं, आणि उपयुक्त आहे. आता योग हे शास्त्र आहे, अनुभवातलं आहे, जाणीव करून घेत देणार आहे, ते अनुभव घेतल्याशिवाय कळणारच नाही. सातत्यही तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही आज बरं वाटतंय करून, मग उद्या नाही केलं तर चालेल, असं करून चालणार नाही. ही अखंड प्रक्रिया आहे आणि ती कायम चालू राहिली पाहिजे. स्वाती, त्यांनी खूप आपल्याला छान सांगितलं सगळं. काळाच्या रंगमंचावर आयुष्य हे जर नाटक म्हणलं तर त्यामध्ये आपली भूमिका वठवण्यासाठी आपण खूप सुदृढ असलं पाहिजे, आणि सुदृढ असण्यासाठी आपलं शरीर चांगलं पाहिजे, मन चांगलं पाहिजे, तरच आपण ती भूमिका आपली वठवू शकू, म्हणजे आयुष्यात चांगलं जगू शकू. त्यासाठी हे योग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे, हे आतापर्यंत सांगितलेल्या स्वातीतेच्या ह्याच्यावरून आपल्या लक्षात आलंच असेल. बघा, एखाद्या शुभ कार्याला जेव्हा आपण मांडव घालतो की नाही, तो मांडव नुसतं 4 खांब लावलंय आणि त्याला पडदा लावला तर ते चांगलं दिसेल का? अजिबात नाही. त्याला झालर लावली ना की आणखीन ते खुलून दिसतं, त्याचं सौंदर्य खुलतं. तसंच आहे की तुम्हाला भरपूर सगळं काही आहे, परंतु शरीर जर तुमचं चांगलं नसेल तर तुम्ही काय आणि कशाचा अनुभव घेणार? त्यासाठी तुम्हाला स्वतःचं शरीर संपत्ती कमावणं हे फार आवश्यक आणि आग्रहाची गोष्ट आहे. स्वातीताई, तू आज इथं आलीस, आम्हाला सगळ्यांना खूप छान मार्गदर्शन केलंस. तुझ्या आयुष्यात तुला खूप खूप आम्ही शुभेच्छा देतो सुप्रजातर्फे, आणि आणखीन तुझी खूप प्रगती हो, तुझ्याकडनं खूप लोकांच्या तब्येती चांगल्या होत, ही मी एक चांगली इच्छा प्रदर्शित करते. आणि असं सगळ्यांना तू पायावर त्यांच्या उभं करायला लाव, एक्सरसाइज करायला लाव, एक्झर्शन नको हे त्यांना पटवून दे. आज इथं आधीच खूप छान आम्हाला माहिती दिलीस, त्याबद्दल तुझे मनपूर्वक शुभेच्छा तुला. मी पण सुप्रजात, मी पण तुमचा तुला धन्यवाद मानते, मला तुम्ही बोलावलं आणि हा मान दिलात, आणि खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे, खूप धन्यवाद. अर्थातच तुझं प्रत्येक सेशन आम्ही घ्यावं इतकं खरं तुझ्याकडे खूप खजिना आहे सांगायचा, तर जरूर आम्ही तुझा विचार करू आणि आम्ही तुला एक दिवशी मुद्दाहून आमच्या सेशन उपक्रमामध्ये बोलवू. धन्यवाद.